कुठल्याही कारमधील इंजिन हा अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे. कारच्या बाह्यंगाप्रमाणेच कारच्या अंतर्गत बाबींकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याचा थेट परिणाम कारच्या कार्यक्षमतेवर होतो. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान देखील होऊ शकतं. त्यामुळे कारच्या इंजिनची योग्य ती काळजी घेणे अतिशय गरजेचं आहे. जर तुम्हालाही तुमच्या कारचे इंजिन परफेक्ट ठेवायचे असेल तर तुमच्या कारचे इंजिन नेहमी चांगले ठेवणाऱ्या काही टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. इंजिन वेळेनुसार वेळेवर सर्व्हिस झाली की गाडीचं इंजिन जसं 50,000-1,00,000 किलोमीटर झालं तर प्रत्येक पार्टचं झीज होतं. ते त्या पार्टची झीज झाल्यामुळे ते रिडिंग ECM वेळेवर भेटत नाही, त्याच्यामुळे त्याच्यात एरर निर्माण होतो, त्याच्यामुळे गाडीचा परफॉर्मन्समध्ये फरक पडतो. गाडी जशी 1,50,000 किलोमीटर चालली त्यानंतर गाडीमध्ये व्हायब्रेशन तयार होतात, तर त्यासाठी जसे पिस्टन आणि ब्लॉक याच्यामध्ये जर गॅप निर्माण झाला तर त्याच्यावर इंजिन ऑइल येतं आणि ते फ्यूलसोबत बर्न होऊन सायलेन्सरमधून आपल्याला काळा धुवा दिसतो. तर ते वेळेवर त्याची जी टायमिंग चेनची फिट राहते ती वेळेवर चेंज केली पाहिजे. अजून बाकी जे हेड वगैरे बोलून आतमध्ये पूर्ण इन्स्पेक्शन वेळेवर केलं पाहिजे. गाडीमध्ये प्रत्येक इंजिनमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या टाईपचे सेन्सर दिले राहतात आणि सेफ्टीमध्ये पण खूप सारे असे सेन्सर दिले राहतात, जसं एअरबॅगचे झाले, ABS झाले, EPS झाले, पॉवर स्टेरिंगचे झाले, ब्रेकचे झाले, ब्रेक फ्लुइडचे झाले, इंजिन रिलेटेड जसं इंजिन ऑइल लेवल, ब्रेक ऑइल लेवल, कूलंट लेवल, अजून जसं इंजेक्टर्स राहतात, स्पार्क प्लग राहतात, जर हे कधी फॉल्टी आले की त्याच्या रिडिंग त्या डॅशबोर्डवर असं एक लोगोच्या याच्यामध्ये तो आपल्याला शो करतो. नंतर हा एक डायग्नोसिस टूल आहे, त्याच्यानुसार आपण गाडीला म्हणजे रीड करू, जसं एक माणसाचा MRI काढतो आपण मशीननी, तसं हे स्कॅनर आहे, त्या स्कॅनरच्या द्वारे गाडीचं आपण पूर्ण काही प्रॉब्लेम आला, काही फॉल्ट आले तर याच्यामध्ये पूर्ण ते शो होतं. जसं गाडीमध्ये एअरबॅग हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आता नवीन नवीन ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये 6 एअरबॅग तर मॅन्डेटरी केले आहे, त्यानंतर त्याच्यात ABS आणि EPS त्याच्या हे म्हणजे इलेक्ट्रॉनिकली हे कंट्रोल करतात. जसं पॉवर स्टेरिंग झालं ते पण इलेक्ट्रॉनिकली त्याला हाय स्पीडवर जर गाडी अनकंट्रोल होत आहे तर त्याला स्टेबल आणायचा पण प्रयत्न करतो. EPS सिस्टम झालं, हे गाडीला स्लीप होऊ देत नाही. असे खूप सारे भरपूर सेफ्टी फीचर्स आता गाडीमध्ये येत आहेत. टायर हा खूप महत्त्वपूर्ण पार्ट आहे गाडीतला. टायरची तर नेहमी तुम्ही साध्याऐवजी नायट्रोजन त्याच्यात भरावी आणि जे गाडीचे जे साईड वॉल्स राहतात त्याच्यामध्ये क्रॅक्स आले राहतात तर त्या क्रॅक्स आपण म्हणजे आयडेंटिफाय केल्या पाहिजे की त्या क्रॅक्स आसमधल्या साईडमध्ये आहे की बाहेरच्या साईडमध्ये आहे आणि त्या वेळेवर सर्व्हिस स्टेशनवर जाऊन तो टायर लवकरात लवकर चेंज करायला पाहिजे. साध्या हवेमध्ये कसं मॉइश्चर राहते त्याच्यामुळे जो हायवर जो गाडी आपण चालवतो त्याच्यात टायरचा प्रेशर वाढून आणि टायरचा प्रेशर वाढून टायर फुटण्याचे चान्सेस त्यात जास्त असतात. त्याच्यामुळे कधी पण गाडीमध्ये नायट्रोजन एअरच टाकावी, ती कधी एक्सपांड पण होत नाही आणि कमी पण होत नाही. त्याच्यामुळे टायरची लाईफ अजून वाढतं आणि टायर हिटअप होऊन क्रॅक्सचे प्रमाण कमी होतं. गाडीमध्ये जसे सेफ्टी फीचर्स दिले आहेत तर वेळेवर तुम्ही सर्व्हिस सेंटरवर जाऊन स्कॅनरद्वारे गाडीचे जे फीचर्स दिले आहेत त्याच्या जे एरर येतात ते वेळेवर तुम्ही रिप्लेस करायला पाहिजे आणि गाडीचं 10,000-12,000 किलोमीटरवर तुम्ही सर्व्हिस करून त्याचं लाईफ तुम्ही वाढवू शकता. एकूणात या लहान सहान मात्र अतिशय महत्त्वाच्या गोष्टीकडे वेळीच लक्ष दिल्यास कारचे आणि कारच्या इंजिनची कार्यक्षमता वाढून कार देखील एकदम फिट ठेवण्यास मोठी मदत होऊ शकते. विशाल देवकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर.